जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून यंदाची आषाढी वारी ही हरित वारीकरणाचा उपक्रम राबवला जातोय. यासोबतच जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाने स्वच्छतेचे अप टू डेट नियोजन केले असून वारीतील महिला वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली आहे. पालखी मार्गावर विसावा आणि मुक्काम ठिकाणी फिरती शौचालय सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्लास्टिक मुक्त वारी व्हावी म्हणून ठिकठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात आले. स्तनदा मातांसाठी माता बालक कक्ष 67 ठिकाणी स्थापन करण्यात आलेत. पालखीचा विसावा आणि मुक्काम ज्या ठिकाणी आहे अशा 22 गावांमध्ये महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माळशिरस तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज या पालखी मार्गावरील वारकरी महिलांसाठी खासगी शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ज्या ठिकाणी घरातील खासगी शौचालय आहे तिथे गुलाबी झेंडे लावण्यात आलेत. कारुडे, धर्मपुरी, मांडवे, पिलीव, पुरुंदावडे, खुडूस, विजोरी, वेळापूर, तांबवे, माळीनगर, लवंग, बोरगाव, माळखांबी, तोंडले, बोडले, दसूड या सर्व गावात शौचालय सुविधा उपलब्ध करण्यात आली. पाणी आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांनी सर्व ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली आणि विविध सूचना दिल्या. दरम्यान या एकूणच नियोजनाची माहिती शेळकंदे यांनी दिली आहे.